नाशिक शहरासह ग्रामीण भागात मागील 5 महिन्यात दिवसाला सरासरी 21 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. गतवर्षाच्या तुलनेत यात 60% वाढ झाली असून पावसाळ्यामध्ये हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिन्याकाठी 350 ते 400 व्यक्ती कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे येतात, मात्र पावसाळा सुरू झाल्यावर हे प्रमाण 500 पुढे पोहोचतं. सन 2017 या संपूर्ण वर्षभरात 5306 नागरिकांना श्वान दंश झाला होता. या नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केले. यंदा पहिल्या 5 महिन्यातच श्वान दंशामुळे तब्बल 3201 नागरिकांना सिव्हिल हॉस्पिटल गाठावं लागलं. गतवर्षाच्या तुलनेत निम्म्याहून अधिक पेशंट पहिल्या 5 महिन्यातच समोर आलेत. याबाबत अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉक्टर निखिल सैंदाणे यांनी सांगितलं की श्वान या दिवसांमध्ये आक्रमक असतात. सिव्हिलमध्ये येणाऱ्या एकूण केसेसपैकी 50% केसेस शहरी भागातील असतात. कुत्र्यांची संख्या वाढण्यासाठी आवश्यक ते वातावरण शहरी भागात निर्माण होतं, त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. भटक्या श्वानांची आक्रमकता त्यांच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असते असं सैंदाणे यांनी सांगितलं. न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर, SN मीडिया, नाशिक.